कराड येथील शंभू स्मारक बैठकीस सरपंचांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कराड तालुक्यातील एकशे पन्नास प्रतिनिधींची उपस्थिती शंभू स्मारक उभारणीसाठी सहकार्य करण्याचे जयंत काका पाटील यांचे आवाहन कराड येथील शंभू तीर्थावर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे या स्मारक उभारणीसाठी कराड तालुक्यातील सर्व गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस तालुक्यातून प्रतिसाद मिळाला या बैठकीस सुमारे एकशे पन्नास गावचे प्रतिनिधी उपस्थित होते राज्यातील भव्य दिवस स्मारक उभारणीस सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष जयंत काका पाटील यांनी केले सरपंच परिषदेचे उत्तर तालुका अध्यक्ष शंकरराव खापे यांनी प्रास्ताविक केले ग्रामसेवकांच्या वतीने शिवाजीराव जाधव पोलीस पाटील यांच्या वतीने विकास पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली दरम्यान शंभूतीर्थावर होणाऱ्या स्मारकाचा आराखडा तयार झाला असून शासकीय परवानग्यांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली रणजित पाटील नाना यांनी आभार मानले यावेळी हिंदू एकताचे अजय पावसकर अॅडव्होकेट नरेंद्र पाटील माजी नगरसेवक महादेव पवार शिवप्रतिष्ठानचे सागर आमले रयत संघटनेचे जयंती थोरात यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती एसपी ओरिजिनेटीव साठी सुनील परीट करार